शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील सावडी उपनगरातील सर्वाधिक वर्दळीचा पाईपलाईन रस्त्यावरील यशोदा नगर येथे मोकळ्या मैदानात साचलेला कचऱ्याबाबत मंगळवारी सविस्तर वृत्त प्रकाशित करून या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते। या वृत्ताची दखल घेत मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मंगळवारी येथे कर्मचारी पाठवून या मैदानात साचलेले कचऱ्याचे ढीग उचलले। शहरातून जाणाऱ्या महामार्गासह बाह्य वळण रस्त्यावर ठिकठिकाणी ढाबे सुरू आहेत। या ढाब्यांवर जेवणासोबत अवैध दारू विक्री तसेच इतर अवैध धंदे सुरू असून या ढाब्यांवर रात्रीच्या वेळी कमालीची गर्दी असते, त्यामुळे हायवेवर अवैध धंदे फोफावले आहेत। याकडे पोलीस व राष्ट्रीय महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे। नगर शहरातून नगर मनमाड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, सोलापूर हे प्रमुख महामार्ग जातात। तसेच शहराभोवती शेर्डी बायपास, दूध डेअरी चौक, वेळतघाट, निंबळक बायपास, केडगाव बायपास, आरंगाव असा बाह्य वळून रस्ता आहे। महामार्ग व बायपास रोडमुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ असते। अन्य जिल्ह्यातून येणारी वाहने मुक्कामी ढाब्यावर थांबतात, त्यामुळे लहान मोठ्या सर्वच ढाब्यांवर रात्रीच्या वेळी गर्दी असते। ढाब्यांवर जेवणासोबतच दारूची विक्री करण्यात येते। शहरातील महिला मिश्रित सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने अमृत अभियानाअंतर्गत 131 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना हाती घेतली होती। मध्यवर्ती शहरासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे। यात सुमारे 119 किलोमीटर पर्यंत भुयारी लाईन टाकण्यात आली आहे। योजनेच्या कामाला 2017 कार्यारंभ आदेश देण्यात आला होता। हे काम 2022 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु 7 वर्ष हे काम रखडले होते। अखेर आमदार संग्राम जगताप आणि महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नातून योजनेचे काम पूर्ण झाले आहे। फुल सौंदरमळा येथील अमृत भुयारी गटार योजना व प्रकल्पाची आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांनी आज पाहणी केली। यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता जय बिवाल आदी उपस्थित होते। शहरातील रहदारीच्या रस्त्यावर झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्या की वाहतुकीला अडथळा येतो। नगर शहरातील बहुतांश रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांद्या पावसाळ्यापूर्वीच तोडून टाकलेल्या दिसून आल्या। तारांमध्ये गुंतलेल्या फांद्या महावितरण तर रस्त्यावर आलेल्या फांद्या महापालिकेकडून तोडण्यात आल्या आहे। तरीही काही भागात अशा फांद्या दिसून येत आहेत। अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील काही बंगल्यांमधील झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या दिसून आल्यात। नालेगाव परिसरात पावसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। या कामासाठी माजी नगरसेविका सोनाली चितळे व वसंत लोढा यांनी पाठपुरावा केला आणि निधी उपलब्ध करून दिला। विकासाची नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची कामे मार्गी लागण्यासाठी जमीन अंतर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईनचे काम आधी मार्गी लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले।
शहराची खबर बात मध्ये इथे संपतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. इस त्योहार अपने घर कुछ जाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ. 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2770 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. जीरो इंटरेस्ट EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.